नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या आजच्या लेक्चर्समध्ये गट ब आणि गट क नोव्हेंबरमध्ये होणारी जी परीक्षा आहे मग मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं मराठी व्याकरणाची स्ट्रॅटेजी काय असावी, अभ्यासक्रम कशा स्वरूपाचा आहे, संदर्भ पुस्तकं कोणती वाचली पाहिजेत, आयोगाचा बदललेला पॅटर्न काय आहे, याबद्दल आपण आपण सविस्तर चर्चा या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बघा मित्रांनो, सर्वप्रथम काय मराठी व्याकरण तुम्हाला परीक्षेत प्रश्न संख्या 50 आणि गुण 100 आहेत, दर्जा 12 आहे. पण 12 पर्यंत जे जरी दर्जा असला ते प्रश्न अगदी साधे सरळ सोपे येणार आहेत का तुम्हाला? क्रियापद ओळखा, कर्म ओळखा, करता असे येतील का? असे येणार नाहीत, कारण प्रश्नांचं स्वरूप हे काठिण्य पातळी अगदी वाढलेली आहे. गेल्या 2 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं आपण अनालिसिस केलं तर ते लक्षात येऊन जातं. आणि प्रश्नांचं स्वरूप हे आपलं वस्तुनिष्ठ स्वरूपाचे बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. मग यामध्ये आपल्याला अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे बघा. सर्वसामान्य शब्द संग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार आणि अर्थ, त्यांचे उपयोग कशा प्रकारे आणि शेवटी उतारा. आता याच्याबद्दल एका घटकाबद्दल थोडीशी सविस्तर चर्चा करू. आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारले, त्याच्यामध्ये काय काय घटक आपण करावे लागतात बघा. पहिल्यांदा आपल्याला काय काय आहे, सर्वसामान्य शब्द संग्रह. सर्वसामान्य शब्द संग्रह, शब्द संग्रह, सर्वसामान्य शब्द संग्रह, मग याच्यामध्ये काय येतं आणि आयोगाची सरासरी या घटकावर प्रश्न विचारण्याची जी क्षमता आहे ते किती आहे. सर्वसामान्य शब्द संग्रहावर कमीत कमी 6 ते 7 प्रश्न परीक्षेत येत आहेत. 6 ते 7 प्रश्न, मग आपण गेल्या 2 ते 3 वर्षातल्या प्रश्नपत्रिका बघितल्या असतील गट ब आणि गट क च्या मुख्यच्या, त्याहून आपल्याला ते लक्षात येतं. सर्वसामान्य शब्द संग्रहामध्ये काय आहे तर एक समानार्थी शब्द, समानार्थी शब्द येतात. त्यानंतर आहे समानार्थी शब्दामध्येच एकाच शब्दाचे अनेक अर्थ असणारे किंवा एका शब्दाचे एक शब्द मात्र अर्थ अनेक, आहे ना, अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येत असतात. आणि यानंतर येतो तो विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द याच्यावरही परीक्षेत एखादा प्रश्न आहेच. त्यानंतर येतो अलंकारिक शब्द, अलंकारिक शब्द. आता हे अलंकारिक शब्द याच्यावर परीक्षेत 1 ते 2 प्रश्न येत असतात. आणि हा घटक तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी अलंकारिक शब्द जर चांगल्या प्रकारचे मार्क मिळवायचे असतील ना मित्रांनो, पैकीच्या पैकी गुण, तर तुम्हाला याच्यामध्ये पाठांतर बरोबरच तुम्हाला लागतो योग्य सराव. सराव जर असेल, आणि सराव कुठून करायचा असतो बघा, ज्यावेळेस तुम्ही पीवायक्यू करणार आहात हे सर्वात महत्वाचं आहे. पीवायक्यू तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले आणि त्यानुसार जर केलं तर तुमचा याच्यावरचा कुठलाही प्रश्न जात नसतो. कारण याच्यामध्ये आयोगाने एक प्रश्न विचारला होता बघा असा, की विदूर या शब्दाचा अर्थ विचारला होता. विदूर, विदूर या शब्दाचा अर्थ विचारला होता. आता बऱ्याच जणांना क्लिक झाला असेल विदूर म्हणजे ज्याची पत्नी वारलेली असा, तो विदूर नाही, तो विधूर असतो. विधूर, द आणि ध मधला फरक आहे. हा आयोगाचाच पीवायक्यू आहे. विदूर याचा अर्थ होतो अनुभवी, अनुभवी, आणि विदूर म्हणजे ज्याची पत्नी वारली असा तो. म्हणजे आपल्याला एवढ्या बारकाईनं पाहावं लागतं. आता सर बघा, मराठी तुम्ही जेवढे ज्यांचे रिझल्ट बसलेले आहेत, ज्यांचा सर्वाधिक कोर आहे एकूण ह्याच्यामध्ये, तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल ज्याचा मराठी चांगल्या प्रकारे आहे तोच रिझल्ट मध्ये पुढे जात असतो. म्हणजे सर्वसाधारण अभ्यास असेल तर तुम्ही 50 पैकी 35-36 क्वेश्चन पर्यंत जाता, पण मराठीचा जर संकल्पना सर्व क्लिअर करून अभ्यास केला बाळांनो, तर तुमचा हा जो मार्काचा मार्क आहे मराठीमध्ये 50 पैकी तुम्ही कमीत कमी 46-48 प्रश्न पूर्णपणे घेऊ शकता. कारण ह्या विषयामध्ये तेवढी ताकद आहे तुम्हाला अगदी तुमच्या रिझल्ट पर्यंत पोहोचवण्याची. अलंकारिक शब्द त्याचबरोबर मग आणखी याच्यामध्ये येतात ते आपल्याला शुद्ध शब्द. आता हा शुद्ध शब्द जो घटक आहे याला लागतात शुद्ध लेखनाचे नियम. मग आता आपले मराठीमध्ये दीर्घ ऱ्हस्व लिहिण्याचे काही नियम आहेत, तुमचे ते नियम क्लिअर असतील तर याच्यावरचा कुठलाही प्रश्न जात नसतो. कारण आपण बोलत असताना व्यावहारिक जीवनामध्ये बरेच शब्द आपण चुकीच्या पद्धतीने वापरत असतो, पण शुद्ध व्याकरण दृष्ट्या शब्द वेगळ्या पद्धतीने लिहिले जातात. मग हे आपल्याला शब्द करावे लागतात, यालाही पीवायक्यू खूप बेटर राहील. आता उदाहरणामध्ये सांगत असताना मी एखादा शब्द सांगितला तुम्हाला, हा नैऋत्य शब्द घेतला आपण, हा नैऋत्य लिहित असताना र वर हा आपला रफार येत असतो, पण आपण सहसा नैऋत्य याप्रमाणे लिखाण केलेलं पाहिलं असतं. रुवर रफार असतो का रे? नाही. मग पण हे आपलं अयोग्य शुद्ध शब्द नैऋत्य येत असतो. हे आपण ज्यावेळेस आपण लिखाण होतं त्यानुसार कळतं. किंवा आपण आता एखादा शब्द घेतला मी या ठिकाणी, हा
पुनर्वसन र लिहिण्याच्या लेखन पद्धतीमध्ये आपल्याला ते शुद्ध होऊन जाईल की कशा प्रकारे बाबा ह्या रफाराचं लेखन केलं जातं. एक शुद्ध लेखनाचा सहज नियम सांगतो की कशा प्रकारे आपल्याला ते कव्हर कर. पुढचं एक लेक्चर आपण त्याच्यावर नक्कीच बनवणार आहोत. मी समजा ज्या आपण अक्षरावर हा अनुस्वार देत असतो, अनुस्वार कशाला म्हणायचंय, ज्या बिंदूचा उच्चार नाकातून स्पष्ट आणि खणखणीत होतो त्याला काय म्हणतो, अनुस्वार म्हणत असतो. मग ज्या बिंदूवर आपल्या अनुस्वार आहे म्हणजे कशा प्रकारे त्या बिंदूचा अनुस्वार आहे त्याचे इकार किंवा उकार आपण ऱ्हस्व लिहित असतो. उदाहरणामध्ये मी शब्द लिहिला हा पिंपळ, पची वेलांटी कशी आहे, ऱ्हस्व. किंवा आणखी एखादा शब्द लिहिला मी हा बिंदू, किंवा शब्द घेतला हा कुंकू. आणखी एखादा शब्द सांगायचा असेल आपण तर यामणी म्हणजे चिंच, म्हणजे ज्याच्यावर शीर्ष बिंदू आहे त्याचे इकार आणि उकार आपण ऱ्हस्व लिहित असतो. किंवा आता रफाराच्या बाबतीत सांगायचं असेल, ज्या शब्दावर रफार आहे तत्सम शब्द लिहित असताना त्या रफाराच्या अलीकडील इकार आणि उकार आपण दीर्घांत लिहितो. म्हणजे उदाहरणामध्ये मी शब्द लिहिला हा शीर्ष बिंदू, म्हणजे रफार कशावर आहे, शेवर. अलीकडील शब्दाची वेलांटी काय केलेली आहे आपण, दीर्घांत लिहिली. किंवा आणखी एखादा आपण आशीर्वाद शब्द घेतला हा आशीर्वाद, किंवा शब्द घेतला हा कीर्ती, सूर्य, पूर्व, याप्रमाणे रचना असतात याच्या. किंवा फक्त अपवाद याला कोणते आहेत, हे नी आणि दू, म्हणजे कशा प्रकारे यांचे येणार, हे निर्मळ किंवा हे दुर्जन. आणखी एक शब्द आहे चतुर्थी. मग ह्या शुद्ध लेखनाचे नियम तुम्ही चांगल्या प्रकारे झाले असेल तर शुद्ध अशुद्ध शब्द तुमचा जात नाही. बघा पुढे आपण पाहणार आहोत, याच्यामध्ये पाहत असताना अभ्यासक्रमामध्येच दुसरा घटक काय आहे, शब्द सर्वसामान्य शब्दसंग्रह पाहिल्यानंतर वाक्य रचना हा घटक येतो आपल्याला. आता वाक्य रचना याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, वाक्य रचनामध्ये काय येतं, तर वाक्य रचना याच्यावर परीक्षेत तुम्हाला सरासरी 5 ते 6 प्रश्न अपेक्षित आहेत. मग आता वाक्य रचना याच्यामध्ये काय येतं, वाक्याचे प्रकार, वाक्य निर्मिती, मग त्याच्यामध्ये केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, विधानार्थी वाक्य, अज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य आलं, प्रश्नार्थी वाक्य, करणरूप वाक्य, अकरणरूप वाक्य, हे सर्व वाक्याचे प्रकार आले. वाक्य संश्लेषण नावाचा घटक येतो, वाक्य रूपांतरण आहे, होकारार्थीचा नकारार्थी असेल, विधानार्थीचा अज्ञार्थी असेल. त्यानंतर एक वाक्य पृथक्करण नावाचा घटक आहे, वाक्य पृथक्करण. आता या वाक्य पृथक्करणामध्ये तुम्हाला उद्देश, उद्देश विस्तार, विधेय, विधेय विस्तार, कर्म विस्तार, आधारपूरक, विधीपूरक, विधानपूरक, ह्या सर्व संकल्पना क्लिअर लागतात. प्रयोग हा नावाचा घटक सुद्धा येतो. मग प्रयोगामध्ये तुम्हाला याच्यामध्ये काय आहे, तर कर्तरिक प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग आणि संकर प्रयोग. पण याच्यामध्ये याचे उपप्रकार सुद्धा असणं गरजेचं असतं. प्रयोग नावाचा घटक अगदी सोपा आहे, ज्याचा कर्ता कर्म आणि विभक्ती चांगला आहे ना त्याला हा प्रयोग समजून जातो. कारण कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो, आणि भावे प्रयोगात कर्ता आणि कर्म या दोघांना पण प्रत्यय असतो, आणि आपल्याला त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा करता येते. मग हा वाक्य रचना टॉपिक सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे करावा लागेल. नेक्स्ट आहे बघा अभ्यासक्रमामध्ये काय दिलेलं तुम्हाला, तर व्याकरण याच्याबद्दल माहिती. आता व्याकरणामध्ये काय घटक येतो तुम्हाला, तर आपल्याला शब्द विचार नावाचा घटक आहे मराठीमध्ये. शब्द विचार याच्यावर परीक्षेमध्ये कमीत कमी 22 ते 23 प्रश्न सरासरी येत असतात शब्द विचार घटकावर. मग शब्द विचारामध्ये काय आहे, शब्द विचाराचं आपण 3 प्रकारे वर्गीकरण करत असतो. पहिलं करतो तो म्हणजे शब्दांच्या जाती, शब्दांच्या जाती. दुसरं करत असतो शब्द शक्ती, शब्द शक्ती. आणि तिसरं करत असतो तो म्हणजे शब्द सिद्धी याच्याबद्दल. आता हे थोडस मी तुम्हाला सांगतो हे घटक कशा प्रकारे कव्हर करावे लागतात, शब्दांच्या जाती, शब्द शक्ती आणि शब्द सिद्धी. आता तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये शब्दांच्या जाती 8 आहेत, कारण ते शब्दांचे कार्य हे 8 प्रकारचे असतात, आयोगाने विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये विकारिक शब्दांच्या जाती 4 आहेत, अविकारी 4 आहेत. मग आपण वर्गीकरण पाहिल्यानंतर या विकारी आणि अविकारी मध्ये जी पहिली शब्दाची जात येते आपली नाम, त्या नामाची आपल्याला विविध व्याख्या पाहावी लागतात की नाम घटक कशा प्रकारचा आहे. कारण नामाची व्याख्या, त्याचे उपयोग आणि त्याचे प्रकार सुद्धा बघावे लागतात. मग धर्मी वाचक, धर्मवाचक, त्यानंतर सामान्य नाम, विशेष नाम, धातू साधित नाम, अव्यय साधित नाम, विशेषण साधित नाम, त्याचे उपयोग, हे सर्व संकल्पना नाम घटकात येतात. नामामध्येच आपण पाहत असताना नामाचा लिंग विचार हा घटक पाहत असतो.
मग याच्यामध्ये याचे नियम सुद्धा सर्व पाहावे लागतील. आयोगाने नियमावर प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर नामाचं वचन येतं, नामाचा त्यानंतर सामान्य रूप हा घटक आहे, सामान्य रूप आणि नामाच्या विभक्ती हा घटक याच्यामध्ये येत असतो, नाम या आपल्या शब्दांच्या जातीमध्ये. पुढे आपल्याला याच्यामध्ये शब्दाची दुसरी जात येते, ते म्हणजे सर्वनाम. मग आता सर्वनामामध्ये त्याची व्याख्या असेल, है ना, नामाचा सर्वनाम कशाला म्हणतो आपण, नामाचा पुनर्वापर किंवा पुनरावृत्ती टाळण्यासाठी येणारा विकारी शब्द म्हणजे काय असतो, सर्वनाम. आणि त्या सर्वनामाला पूर्वापार संबंधाने अर्थ प्राप्त झाला म्हणून कृपा कुलकर्णी यांनी आपल्याला त्याला प्रतिनाम सुद्धा म्हटलेलं आहे. आता तुम्ही आयोगाचे पीवायक्यू काढून पाहिले तर लक्षात येतं काही काही संकल्पना अशा विचारल्यात की सर्वनाम घटक हा इंग्रजी मधून आलेला आहे का संस्कृत मधून आलेला आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, उपयोग म्हणजे ह्या संकल्पना जर सगळ्या मूलभूत क्लिअर असतील तर याच्यावरचे प्रश्न तुमचे जाणार नाहीत. सर्वनामाच्या नंतर आपल्याला घटक येतो तो म्हणजे विशेषण नामाचा घटक आहे. मग ह्या विशेषणामध्ये काय करायचं असतं बाळांनो, तर विशेषणाची व्याख्या आणि त्याचे प्रकार. आपल्याला आता गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेष त्याचे उपप्रकार बघतो. पण आयोगाच्या पुढे जाऊन आता प्रश्न काय विचारला, विचारत आहे तुम्हाला पूर्णपणे, तर आयोग तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न कशा प्रकारचे विचारतो, तर याचे उपप्रकार विचारतो वेगवेगळ्या प्रकारचे. मग उपप्रकारामध्ये काय आहेत, तर कधी तुलनेहून आधिविशेषण, विधिविशेषण असेल किंवा तरत्वदर्शक विशेषण, तमत्वदर्शक, समत्वदर्शक विशेषण, याच्यावर आपण लवकरच एक लेक्चर बनवणार आहोत. लक्षात आलं मित्रांनो, पुढे पाहणार आहोत. मग एक क्रियापद नावाचा घटक येतो आपल्याला, क्रियापद. आता या क्रियापदावर बऱ्याच पुढचे टॉपिक अवलंबून असतात. प्रयोग नावाचा टॉपिक अवलंबून आहे, काळ नावाचा टॉपिक अवलंबून आहे. क्रियापदामध्ये आपल्याला क्रियापदाचे प्रकार पाहायचे आहेत. क्रियापदाच्या प्रकाराबरोबरच त्या क्रियापदाचे काळ, क्रियापदाचे अर्थ हे टॉपिक आपल्याला याच्यामध्ये कव्हर होतात. लक्षात आलं. मग त्यानंतर क्रियापदाची आख्यात सुद्धा आहे, शब्दांच्या जातीबद्दलच माहिती सांगतोय. याच्यामध्ये आणखी एक घटक येतो, क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय दोन्ही सेम आहे, फक्त फरक लक्षात आला पाहिजे की कशा प्रकारे त्यांचा वापर आहे आणि काय नाही ते. केवळ प्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी अव्यय हा जर टॉपिक तुमचा चांगल्या प्रकारे असेल, आता हे उभयान्वयी अव्यय कशा प्रकारे आता हा घटक कव्हर करावा लागतो बघा, याच्याबद्दल थोडस माहिती सांगतो. आता हे उभयान्वयी अव्यय या शब्दामध्येच व्याख्या लपली आहे. उभय म्हणजे काय, दोन, आणि अन्वय म्हणजे काय, संबंध. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अव्ययांना आपण उभयान्वयी अव्यय म्हणत असतो. उभयान्वयी अव्ययाचं कार्यच असतं दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणे. मी जर असं म्हटलं, बघता बघता सूर्यास्त झाला व पश्चिमेने लाल रंगाचा शालू परिधान केला, वाक्य कशाने जोडलेलं आहे, वने. किंवा म्हटलं सोसाट्याचा वारा सुटला व झाडाखालील पाने रिंगण घालू लागली, वाक्य वने जोडलेलं आहे. मग ह्या उभयान्वयी अव्ययामध्ये जर चांगल्या प्रकारे झालं तर तुम्हाला वाक्याचे प्रकार हा टॉपिक चांगला क्लिअर होतो. कारण प्रधानत्व सूचकने वाक्य जोडलेली असतील आपले दोन तर ते संयुक्त वाक्य असतात, आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतील तर ते मिश्र वाक्य असतात. मग एका याच्यावर मराठीमध्ये एक टॉपिक खूप अवलंबून असतात. पुढे आपल्याला शब्दांच्या जाती पाहिल्यानंतर एक घटक येतो याच्यामधलाच, शब्द विचार मधला, तो म्हणजे शब्दशक्ती नावाचा घटक. आता या शब्दशक्तीचे तीन प्रकारे वर्गीकरण करत असतो. म्हणजे आपलं पहिलं करतो ते म्हणजे आपण व्यंजना, त्यानंतर करतो ते म्हणजे लक्षणा, आणि तिसरं करतो ते म्हणजे अभिधा. पहिली शक्ती करतो अभिधा, दुसरी लक्षणा, आणि तिसरी करतो ते म्हणजे व्यंजना. आता हे शब्द तुम्हाला थोडेसे काय आहे, याच्यातून अर्थ कोणते व्यक्त होत असा, अभिधा शक्ती मुख्य अर्थ व्यक्त करते, मुख्य अर्थ किंवा रूढार्थ व्यक्त करते, रूढार्थ वाच्यार्थ सुद्धा व्यक्त करते, लक्षणाशक्ती लक्षार्थ व्यक्त करते, आणि व्यंजनाशक्ती व्यंगार्थ व्यक्त करते. आता थोडेसे हे शब्द तुम्हाला रुक्ष आणि काठिण्य वाटत असतील, पण प्रत्यक्षामध्ये एवढा घटक अवघड नाहीये. पण आयोग याच्यामध्ये खूप डेप प्रकार विचारतो. आता हे लक्षणाशक्तीचे, अभिधा शक्तीचे तीन प्रकार पडत असतात, योग अभिधा, रूढ अभिधा आणि योग रूढ अभिधा. आणि ह्या लक्षणाशक्तीचे मात्र दोन, प्रयोजनावती लक्षणा आणि निरूढा लक्षणा. पुन्हा प्रयोजनावती लक्षणाचे दोन प्रकार आहेत, गौणी लक्षणा आणि शुद्धा लक्षणा. गौणी लक्षणाचे पुन्हा प्रकार पडतात, सारोपा गौणी लक्षणा, साध्यावसाना गौणी लक्षणा. शुद्धा लक्षणाचे चार प्रकार पडतात, सारोपा शुद्धा लक्षणा, साध्यावसाना शुद्धा लक्षणा, आणि उपादान शुद्धा लक्षणा, लक्षण लक्षणा
शुद्ध लक्षणा हे उपप्रकार थोडेसे क्लिष्ट आणि रुक्ष वाटतील पण याचं वाचन आणि सराव असेल संकल्पना क्लियर तर हा टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क देऊन जातो कारण हा जर याच्यावर प्रश्न पडला तर हा प्रश्न मी ठरवणारा असणार आहे कारण मुलांचं याच्याकडे दुर्लक्ष असतं बघा पुढचा एक घटक आता आपल्याला याच्यामध्ये येत असतो तो म्हणजे शब्दसिद्धी नावाचा घटक आता हे शब्दसिद्धी नावाचा घटक तुम्हाला परीक्षेत 5 ते 6 प्रश्न या घटकावर येतात शब्दसिद्धीवर मग आता शब्दसिद्धी नावाचा घटक कशा प्रकारे करावा लागतो याचं योग्य आकलन आणि सराव पाठांतर खूप महत्वाचं आहे शब्दसिद्धीमध्ये आणि यासाठी तुम्हाला PYQ पण करणं खूप गरजेचं असतं आता शब्दसिद्धीमध्ये काय आहे तुम्हाला तत्सम शब्द तद्भव शब्द म्हणजे शब्द कसा तयार झाला आहे ना सिद्ध शब्द आणि साधित शब्द मग त्याच्यामध्ये तत्सम तद्भव देशी परभाषिक आहे ना पोर्तुगीज आहेत तमिळ आहेत तेलुगू शब्द आहेत प्रत्ययगटी शब्द उपसर्गटी शब्द आयोग याच्यावर प्रश्न विचारतोय आता किंवा संस्कृत उपसर्ग कोणते आहेत त्यानंतर मराठी उपसर्ग कोणते आहेत फारसी उपसर्ग कोणते आहेत यावर सगळे प्रश्न येतात मग तुम्हाला हे सगळे घटक करायचे म्हणजे आज तुम्ही सर्वजण काय आहेत मित्रांनो पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेच्या दृष्टीने आहात म्हणजे तुमच्यामध्ये सामर्थ्यरूपी जे सोनं आहे ना त्या स्पर्धेच्या पाषाणावर पारखून घेण्यासाठी आज तुम्हाला संधी उपलब्ध आहे आणि त्या तुम्हाला त्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्याला पाहता येतं आणि मी माझ्या स्वतःच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही बॅचेस उपलब्ध आहेत तुम्हाला या दोन्ही बॅच बद्दल काही शंका कुठलाही विचारायचं असेल तर तुम्ही या नंबरवर मला 99 22 71 68 76 तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन 100% मिळून जाईल बघा आता शब्दसिद्धीबद्दल सांगत असताना मग हे शब्द कसे लक्षात ठेवायचे ट्रिक्सच्या माध्यमातून पण लक्षात ठेवू शकता ना तर मी शब्द आपले सांगा आता उदाहरण कशा प्रकारे सांगतो तमिळ शब्द चिल्ली पिल्ली भेंडी मठ्ठा सार टेंगूळ आणि हे कुठले शब्द आहेत तमिळ मी म्हणलं चिल्ली पिल्ली पाठाहून पडल्यामुळे त्यांना टेंगूळ आले भेंडीच्या मठ्ठ्याचा सार काढून त्यावर लावले कुठले शब्द क्लिअर झाले रे तमिळ किंवा देशी शब्द म्हणतो आपण कोणते चिमणी लुगडं बाजरी पीठ झोप बोका वांगे भाजी शब्द कसे कव्हर करायचे मग मी म्हटलं चिमणीने लुगडं घालून बाजरीच्या पिठाच्या भाकरी केल्या वांगे भाजी बरोबर खाल्ल्या तेव्हा तिला झोप लागली हे देशी शब्द आपण असं कव्हर करतो या पद्धतीने गेलात तर शब्दसिद्धीमधला कुठलाही प्रश्न तुमचा जात नाही आणखी एक काही संकल्पनाचे घटक आहेत ते म्हणजे अलंकार अलंकार काव्यरस काव्यरस आणि काव्य गुण आता याच्यावर मात्र आयोग फक्त सरासरी एक प्रश्न विचारत असतो 1 ते 2 जास्त प्रश्न विचारत नाही पण गट क च्या दृष्टीने गेल्या वेळेस प्रश्न आलेले आहे त्याच्यावर यावेळेस त्याच्या गट क याच्यावर उपप्रकारावर पण प्रश्न विचारलेत म्हणजे उत्प्रेक्षा अलंकारामध्ये फल उत्प्रेक्षा याच्यावर प्रश्न आलेला आहे यमक अलंकाराचे उपप्रकार मग तुम्हाला हा घटक स्किप करून चालणारा नाहीये त्याच्यासोबतच तुम्हाला विरामचिन्हे याच्यावरही आयोगाचा भर असतो म्हणजे व्याकरणाचा घटक पाहत असताना हे आपल्याला सगळे घटक करावे लागणार आहेत पुढची संकल्पना कोणती आहे बघा आपण बघूया अभ्यासक्रम पाहतोय आपण सर्वसामान्य शब्दसंग्रह बघितला वाक्यरचना बघितली व्याकरण बघितलं आणि पुढे आहे म्हणी आणि वाक्प्रचार आता म्हणी आणि वाक्प्रचार म्हणी व वाक्य प्रचार आता याच्यावर प्रश्न कशा प्रकारे येत असतात म्हणी व वाक्प्रचार वाक्यप्रचार नाही वाक्प्रचार याच्यावर प्रश्न कसे येतात परीक्षेत आता म्हणीमध्ये समान अर्थाच्या म्हणी असतील विरुद्ध अर्थाच्या म्हणी असतील किंवा विधानात उपयोग केल्यानंतर एखादा संदर्भ दिलाय आणि त्याच्यावर उपयोजली जाणारी म्हण असेल वाक्प्रचाराच्या बाबतीत तेच आहे समान अर्थाचे वाक्प्रचार आहेत विरुद्ध अर्थ असे सूचना सुचवणारे वाक्प्रचार आहेत किंवा संदर्भाला एखाद्या सुचणारा जुळणारा वाक्प्रचार ओळखावा याच्यावर आहेत मग यासाठी तुम्हाला लागतो योग्य सराव सराव आणि याचा उपयोग वाचन आकलन महत्वाचं आहे आणि यासाठी सुद्धा तुम्ही PYQ करा कारण तुम्हाला परीक्षा गट ब आणि गट कला जर मराठीमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर आपले मोराबाळंबे सरांचं मराठीचं बुक आहे सोबत शब्दसंग्रह आहे आणि PYQ बुक घ्या तुम्ही जर PYQ आणि हे सोबत केलात बघा GS विषयाला तुम्हाला 2-2 3-3 पुस्तके वाचावं लागतात 15-20 मार्कासाठी पण तुम्हाला इथं 50 प्रश्नांसाठी एकच पुस्तक वाचायचंय आणि तुम्हाला PYQ चांगले केले तर तुमचा रिझल्ट चांगल्या प्रकारे बसणार आहे त्यामुळे मराठीला असं दुर्लक्षित चालत नाही याला एक प्रॉपर वेळ द्या
निश्चित वेळ द्या किंवा मला एवढं मराठीचा अभ्यास करायचा आहे, याला एवढं पीवायक्यू करायचे, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या यशामध्ये हा मुलाचा ठरणारा विषय आहे. त्यामुळं या विषयाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. हा काय मराठीचं आहे, होतं वाचून, असं होत नसतं. केल्याने होत आहे रे बाबा, आधी केलेच पाहिजे. मग ते करत असताना तुम्हाला अशक्य गोष्ट जर साध्य करायची असेल ना, तर बाळांनो तुकाराम महाराज म्हणत असतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. मग येणारी जी गट ब आणि गट क ची मुख्य परीक्षा आहे, याचं साध्य ते आपलं असाध्य ते साध्य करायचं असेल ना, तर तुम्हाला योग्य प्रकारे अभ्यासाचं निवेदन लागेल. मग त्यासाठी मराठीचे सगळे पीवायक्यू आणि घटकनीय आहे सर्व प्रश्नांचं विश्लेषण करावं लागेल, काय प्रश्न विचारले गेलेत आयोगाने आणि कशा प्रकारे. आता हे म्हणी आणि वाक्प्रचार केल्यानंतर त्याच्यावर 5 ते 6 प्रश्न आणि शेवटचा असतो आपला तो म्हणजे उतारा. याचाही योग्य सराव आणि आकलन असेल तर याच्यात तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळू शकतात, कारण हा सर्वात तुम्हाला चांगल्या मार्काने बोनस गुण देणारा घटक. मग अशा प्रकारे जर तुम्ही मराठी व्याकरणाचा अभ्यास केला ना बाळांनो, तर तुम्हाला याच्यावरचा कुठलाही प्रश्न जाणार नाही, मी ही शाश्वती देतो. ओके, धन्यवाद, थँक्यू.